भाई पाटिल लेकिन उस उपस्थित है दीपाड़े गाँव महानगर सेविका भारतीताई गोळी देखी शहर से स्वागत है। पर जैसे मध्यम पंचांची भूमिका देखी अपन पार पड़ी त्या अंपायर सा इतने सन्मान किया जाए स्पर्धे निमित्त जानने तरीके सम्मान केला जाईल जानने तीन दिवस देखील आपल्याला जेवणाची पूर्ण व्यवस्था केली ज्यांच्या हातामध्ये खऱ्या अर्थाने मित्रांनो जादू आहे ज्याने जेवण बनवलं आणि ते जेवण आपण त्याचा आस्वाद घेतला प्रत्येक खेळाडू प्रेक्षकांनी त्यांचा साबाज ज्याचा आम्हाला अभिमान आहे तर नारायण बुवा साबाजकर यांचा इथे सन्मान केला जातो तर आम्हाला अभिमान आहे असंच प्रेम तुमचं आमच्यापर्यंत असू द्या हीच आम्ही अपेक्षा ठेवतो पुढच्या हंगामा तदनंतर इथे सन्मान केला जाईल तर ज्यांनी या स्पर्धेनिमित्ताने तीन दिवस चाय नाही तर काड्याची सोय केली ज्यांच्या चायने प्रत्येक खेळाडूची सुस्ती असू द्या किंवा कॉमेंटेटरची सुस्ती असू द्या त्याने झोप उडवली त्याने निंदी मारला आपल्या चाय मध्ये तर सन्माननीय यशवंत भोईर दारावे आपण देखील यायचं आहे व्यासपीठावर यांचा देखील सन्मान केला प्रत्येक खेळाडू त
तर तदनंतर या स्पर्धे निमित्ताने ज्याने पंचांची भूमिका देखील साकारली तर मोतुजा कपासे सरांना विनंती असेल की आपण देखील यायचे, तुमचा देखील सन्मान केला जाईल. तर मोतुजा कापसे सरांना विनंती असेल की आपण देखील यायचे, तुमचा देखील इथे सन्मान केला जाईल. मित्रांनो, क्रिकेट म्हटलं की पंच आले आणि पंच म्हटलं की प्रेशर खूप असतं, दबाव असतो, भर उन्हामध्ये तुम्हाला तिथे उभं राहायचं असतं. परंतु जे नंतर आंगणे सरांना देखील तर स्टार टेनिस क्रिकेट याचा देखील इथे सन्मान केला जातोय. निखिल बाबर यांचा इथे सन्मान केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण देखील आपल्याला पाहायला मिळालं. प्रथम सरांचा देखील इथे सन्मान केला जातो. तदनंतर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण झालं, ज्यांनी ही स्पर्धा या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये कॅच केली आणि तुमच्यापर्यंत जे घर बसल्या प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आपल्या स्मार्ट टीव्हीवर, आपल्या स्मार्ट फोनवर, आपल्या स्मार्ट लॅपटॉपवर देखील पाहत होते, तर यायचं आहे निखिल बाबर, आपला देखील इथे सन्मान केला जाईल. एक उत्तम दर्जाचं छायाचित्रण काय असतं हे स्टार्ट छायाचित्रण त्यांच्या माध्यमातून केलं जातं. सन्माननीय मिठूनदादा पाणी तर ज्याने या मैदानाचं चित्र पालटलं, अव्वल दर्जाचं डेकोरेशनचं कार्य केलं आणि एवन क्वालिटीचं स्टेज आपल्यापर्यंत पोहोचवलं, तर मैना मंडप डेकोरेटर संतोष आपण यायचा व्यासपीठावर. तर संतोष यांचा इथे सन्मान केला जातो. तर खऱ्या अर्थाने या मैदानाचं चित्र पालट केलं या डेकोरेटरने, नैना डेकोरेटर. तदनंतर मी विनंती करेन तर विनंती असेल पाटील पॅन्थर टीमचा संघ मालक प्रज्वत पाटील आपण देखील या, वन सोल्युशन टीमचा संघ मालक आपण नईम चौगले आपण सरांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर. ओनर तर अजय कुंभार आपण देखील यायचं आहे. तर सर्व संघ मालकांनी आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर तुमच्यासाठी देखील या स्पर्धेनिमित्त आठवण भेट देखील आहे. तर विनोदाचा प्रतिष्ठान टीमचा संघ मालक आपण ऋषी मात्रे आपण देखील या व्यासपीठावर. तर जय मल्हार फायटर्स आग्रोल टीमचा संघ मालक सुधीर पाटील, राजन देवा क्रिएट क्लब फणसपाडा टीमचा, तर राजन देवा फणसपाडा टीम चा संघ मालक देखील आपण पाहतो राजन कोळी, आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. साईस्वरा या टीमचे संघ मालक संदीप पाटील सरांना देखील विनंती असेल की आपण देखील गोवर्धनी टायटन्स या टीमचे संघ मालक आहे मनोज बोईर. तर मनोज बोईर आपण देखील व्यासपीठावर यायचं. तर शिवशंकर आगोळ टीमचे संघ मालक सरांना देखील
तर संघ मालक उपस्थित नसेल तर त्यांचे प्रतिनिधी इथे आलात तरी चालेल, त्यांच्यासाठी या स्पर्धेनिमित्त आठवण भेट देखील आहे. तर ऋषी मात्रे आपण देखील यायचं आहे. नवीन चौगले चौगले सरांना देखील विनंती असेल की आपण देखील या. एम के फायटर टीमचा संघ मालक अजय कुंभार आपण देखील यायचं आहे. तर ऋषी मात्रे विनोददादा प्रतिष्ठान टीम ही देखील आपण पाहिली, यांच्या माध्यमातून हा संघ देखील उतरवण्यात आला. तर गोवर्धन टायटन्स संदीप दळवी साहेबांना देखील इथे मात्र सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेनिमित्त आठवण भेट दिली जाते. तदनंतर साई स्वरा संदीप पाटील सरांना विनंती असेल की आपण आणि प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून संघ देखील या स्पर्धेमध्ये उतरला, त्यांना देखील इथे मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने आठवण भेट देखील दिली जाते. तर राजन देबा क्रिकेट क्लब फणसपाडा त्यांचा संघ मालक राजन कोळी आपण उपस्थित असाल तर व्यासपीठावर यायचं आहे. शिवशंकर वॉरियर संघ तर सोमनाथ इथे आलेला आहे. तर संघ मालकांचा देखील सन्मान केला जातो. शिवशंकर आग्रोळी हा टीम देखील आपण पाहिली. नयनदादा पाटील यांच्या माध्यमातून हा संघ देखील या स्पर्धेमध्ये देखील उतरवला गेला. तर जय मल्हार फायटर्स आग्रोळी टीमचा या टीमचे संघ मालक आपण देखील या. तर राजन देवा क्रिकेट क्लब फणसपाडा या टीमचा संघ मालक होते राजन देवा, परंतु त्या काही कारणास्तव इथे उपस्थित नाहीये. तर जय मल्हार अग्रोळी या टीमच्या कडनं कौस्तुभ मात्रे हे ट्रॉफी देखील कलेक्ट करतील, हे मोमेंटम देखील कलेक्ट केलं जाईल. तर हा आयकॉन खेळाडू होता या टीमचा, चांगलं प्रदर्शन केलं परंतु थोडासा निराश झाला. तर एकविरा गेम चेंजर्स विराज दादा पाटील आपण या. तर विराज दादा पाटील यांचा संघ होता एकविरा गेम चेंजर्स हार्ड लक. तर वन सोल्युशन या टीमचे संघ मालक नवीन चोगले साहेबांचा देखील इथे सन्मान केला जाईल, त्यांनी देखील आपला संघ. तर नवीन चोगले साहेबांचा देखील इथे सन्मान केला जातो, हे मोमेंटम देखील त्यांना दिले जाते. त्यांचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या मॅच मध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं. त्यांचं मोमेंटम घेण्यासाठी या स्पर्धेची आठवण देऊन चांगला खेळ त्यांनी देखील केला. सेमीफायनल फायनल पासून वंचित राहून सर्व ओनर्सचा इथे मात्र सन्मान केला. तर मी विनंती करेन मिठुनदादा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रोहिदास पाटील साहेबांचा देखील सन्मान करायचा आहे, त्यांनी देखील या स्पर्धेनिमित्त. सन्माननीय रोहिदास पाटील पहिल्या दिवशी तर वर्धिताई कोळी यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. दुबाळे गावामध्ये चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून सातत्याने घडलं गेलं, त्यांचा देखील इथे सन्मान केला जातो. तर त्यांचा देखील इथे सन्मान केला जातो.
परस कुमनताई पाटील त्यांचा इथे सन्मान करतील, तर भारतीताई कोळी यांचा देखील इथे सन्मान केला जाईल। आमच्या मान्यवरांचे शुभ असते। तर मी विनंती करेन विराज पाटील यांना की या स्पर्धेचे मार्गदर्शक आणि या स्पर्धेचे नेतृत्व ज्यांनी केले, तर महानगरसेवक सन्माननीय अमितदादा पाटील यांचा देखील सन्मान केला जातो। विराजदादा पाटील यांचे शुभ असते। तदनंतर मी विनंती करेन आयोजकांना की सन्माननीय विजय म्हात्रे साहेबांचा देखील इथे सन्मान करायचा आहे। त्यांचा देखील मोलाचा वाटा आहे या स्पर्धेनिमित्त। त्यांनी देखील या आयोजनामध्ये खूप आमची हेल्प केली, त्यांचा देखील केला जातोय। त्यानंतर मी विनंती करेन प्रकाश पाटील साहेबांचा देखील इथे सन्मान केला जातो। तर प्रकाश पाटील साहेबांचा देखील इथे सन्मान केला जाईल। मिथुनदादा पाटील यांचे शुभ असते। तदनंतर मंगेशदादा पाटील या साहेबांचा देखील इथे सन्मान केला जाईल। ते मान्यवर देखील या स्पर्धेनिमित्त उपस्थित होते, त्यांचा देखील इथे सन्मान केला जातो। तदनंतर या स्पर्धेनिमित्त जे मैदान देखील आपण पाहतोय, ज्या मैदानाची सुव्यवस्था आपल्यापर्यंत पोहोचवली, रुपेश दादा दिवेकर यांचा इथे सन्मान केला जाईल। त्यांच्या माध्यमातून सातत्याने या मैदानावर देखील मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात आणि या मॅचेस जेव्हा चांगले खेळपट्टी सर्व मान्यवरांचा इथे सन्मान केला जाईल, कारण की वेळ आपल्याकडे थोडीशी कमी आहे। आणि एक विशेष सन्मान करीन ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली, ज्यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन झाले, आणि तरुणांचा गळाचा ताईज जे झालेत। तर मी विनंती करेन की आयोजन कमिटीकडनं हा सन्मान केला जातो। तर ठाणे जिल्हा इंटकचे तर एक मोमेंट या स्पर्धेनिमित्त या आयोजकांकडनं एक आठवण गोड भेट, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे मैदान आपल्यापर्यंत पोहोचलं आणि हे खेळासाठी मैदान आता आपण वापरत आहो, आणि त्याच्या मागे ज्यांनी मेहनत केली ते ठाणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष मिथुनदादा पाटील। तर हे मोमेंटम देखील आपण पाहतोय, एक मैदान त्यांना देखील इथून गिफ्ट केलं जातं। वानखेडे स्टेडियम असावा हा, आणि ते वानखेडे स्टेडियमचं हुबहूब छायाचित्रण इथे मात्र त्यांना दिलं जातं माध्यमातून। तर क्रिस्टल आर्टशी ही मोमेंटम देखील आहे। चेतन म्हात्रे बोनकोडे हे त्यांचं ते शॉप देखील आहे, त्या शॉपमध्ये अशा रीतीच्या मोमेंटम देखील मिळतात, त्या शॉपला देखील तुम्ही भेट देऊ शकता।
तर ज्याच्या माध्यमातून या तीन दिवसाचं समालोचन देखील आपण ऐकलं, या बेलापूर नगरीचा भूमिपुत्र देखील आपण पाहतोय, तर विजय म्हात्रे यांचा देखील इथे सन्मान केला. करेन मी तुला पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते विजय म्हात्रे यांचा देखील सन्मान करायचा आहे, ज्यांचा आवाज आपण या नवीन तर ज्याच्या माध्यमातून आपण देखील एक असा समालोचक आहे जो आपल्याला मैदानामध्ये कोचिंग, फलंदाजी, क्षेत्ररक्षण तसेच गोलंदाजीसाठी मात्र ज्याची ओळख आहे, आपला पंचक्रोशीतला नावाजलेला समालोचक निलेश कोळी बाला या नावाने देखील प्रसिद्ध आहे, त्याला देखील इथं शुभ सन्मान करायचा. मिथुनदादा पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ असते, ज्याने मात्र तीन दिवस आपल्या वाणीने सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं, निलेश कुळी. तर विनंती असेल श्रीकांत पाटील आपण यायचं, विजय भगवान मात्र आपल्याला यांच्याकडून आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे, आपण विकेट घेतल्या त्याबद्दल श्रीकांत पाटील आपण यायचं व्यासपीठावर. श्रीकांत पाटील विनंती, आपण व्यासपीठावर यायचं. तर प्राइस डिस्ट्रीब्युशन अजून केलं जाईल, ज्याची खऱ्या अर्थाने सर्व मान्यवर देखील वाट पाहत होते, प्रेक्षक असू द्या किंवा सर्व खेळाडू थोडीशी दिलगिरी व्यक्त करा. शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, तर सांगायची गरज नाही, ज्याने अफलातून बॅटिंग केली ऋषभ रुपेश दिवेकर ठरलाय शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खऱ्या अर्थाने या ग्रामपंचायत प्रीमियर लीगला मात्र हे असे खेळाडू मिळालेत जे यंगस्टर आहेत आणि त्यांना तर रुपेश दादा दिवेकर यांना की आपल्या सुपुत्राला देखील इथे मात्र सन्मानित करायचं आहे, कारण की वडिलाच्या हातातून तर जी मॅच होती, एक्झिबिशन हा सामना होता, त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय विराज पाटील, त्या मॅचचा सामनावीर देखील ठरलाय. तर विराज पाटील आपण देखील यायचं आहे, त्या मॅचचा हिरो देखील आपल्याला पाहायला मिळतो विराज पाटील, त्याने उत्तम दर्जाची गोलंदाजी, बॅटिंग देखील केली, फिल्डिंग देखील अव्वल दर्जाची केली. तर मी विनंती करेन अमित दादा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते विराज पाटील यांचा देखील इथे मात्र सन्मान. तर एक सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतो, जे तुमचे पॉइंट्स आहेत, जे तुमच्या दावा आहेत, जे तुमचे रन्स आहेत, विकेट्स आहेत, हे पूर्णपणे टेक्निकल आहे, इथे कोणताही बेस्ट फिल्डर ठरलाय ग्राम पंचायत प्रीमियर लीग चा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, ज्याने अव्वल भारतीताई कोळी बेस्ट फिल्डर ऑफ
जीपीएल चा मानकारी ठरलाय अमन. काय कॅच होती कौस्तुभ दादा, उलटा दिशेला धावला एअर, त्याने क्रॉस केलं. तदनंतर या स्पर्धेनिमित्त ज्याने तर ग्राम पंचायत प्रीमियर लीग चा बेस्ट बॉलर ठरलाय टीम आहे वन सोल्यूशन, श्रीकांत पाटील. तर श्रीकांत माधव पाटील 40+ खेळाडू, तर तब्बल 9 विकेट्स त्याने आपल्या नावावर केल्यात. लाजबाब गोलंदाजी, अफलातून गोलंदाजीचा नजरा आपल्याला पाहायला मिळाला. तर मी विनंती करेन सन्माननीय तर मंगेश पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते पारितोषिक देखील घ्यायचं आहे. जीपीएल 2022 ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2022 बेस्ट. तदनंतर या मॅच मध्ये ज्याने अफलातून बॅटिंग केली, प्रेक्षकांची मन जिंकली. ज्या रेस मध्ये आपण पाहिलं साहिल होता, ज्या रेस मध्ये आपण पाहिलं सनी होता, त्या रेस मध्ये नितेश म्हात्रे होता, संदीप म्हात्रे होता, परंतु त्यांना मागे ठेवून या मॅच मध्ये तब्बल रन्स केले त्याने 150 धावा. तो ठरलाय या ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2022 चा बेस्ट बॅट्समन स्वप्नील रमेश मोरावकर, वन सोल्यूशन टीम. शेवटच्या मॅच मध्ये शो आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने त्याचा ट्रेडमार्क शॉट आहे तो. तो जेव्हा हे फटके मारत असतो तेव्हा अक्षर दखल घेण्यासाठी भाग पाडली जाते. तर मी विनंती करेन नितीन दादा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी आणि ही डेकॅथलॉन कंपनी मधली सायकल आहे. टीव्ही नाही आहे, आपल्याला बॉक्स बघून टीव्ही वाटेल पण सायकल. तर ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये आपण देखील पाहिलं असाल, पहिला अर्धशतक झळकावलं संचित वाजे, त्याने देखील साहिल विनोद दिवेकर ठरलाय जी पी एल चा मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी, मॅन फ्रॉम जी पी एल 2022. तर 162 धावा आणि 2 विकेट, लाजवाब बॅटिंग. तर सन्माननीय भारतीताई कोळी आणि पुनमताई पाटील यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी दिली जाते आणि सायकल खऱ्या अर्थाने एक वेगळी स्माईल आहे. योद्धा कसा असावा हे त्यांनी दाखवले, लढला शेवटच्या क्षणापर्यंत, जेवढं होता येईल तेवढं आपल्या टीमसाठी.
तर दहा संघांचा या स्पर्धेमध्ये समावेश देखील होता आणि या दहा संघांदरम्यान दोन संघ फायनलमध्ये दाखल झाले. वन सोल्युशन ही टीम देखील दाखल झाली आणि पाटील पॅन्थर्स एक बॅटल शेवटच्या ओव्हरपर्यंत आलं, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये संदीप मात्रेच्या दरम्यान गोलंदाजी महागडी झाली, पराभवाला सामोरं जावं लागलं. परंतु पराभवाने तुम्ही खसू नका, कारण की क्रिकेट मी मान्यवरांना विनंती करेन, तर रोहिदास पाटील साहेबांना, अमित पाटील साहेबांना आणि मंगेश पाटील साहेबांना, नारायण भाऊ सदाशिव साहेबांना, तर मंगेश पाटील साहेबांना विनंती असेल की आपण देखील तर जीपीएल 2022 तर नारायण भाऊ सदाशिव प्रकाश पाटील साहेबांना त्याचबरोबर तर सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे मात्र पारितोषिक दिले जाते. तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी हा एक संघ होता मित्रांनो, ज्याने या स्पर्धेमध्ये सर्व मॅचेस जिंकल्या, परंतु शेवटच्या मॅच मध्ये पराभूत व्हावं लागलं. हार्ड लक, परंतु तुम्हाला पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत. जीपीएल 2022 फोटो सेशन केले जाते. वन सोल्युशन टीम हा ठरला या द्वितीय क्रमांकाचा मानकरी. नईम चौगुले सरांचा संघ आणि त्या संघामध्ये स्वप्निल मोरावकर, श्रीकांत होता, संदीप मात्रे होता, सिद्धू होता, संघ ठरलाय पाटील पॅन्थर्स. आपण या प्रज्वल दादा पाटील साहेबांचा हा संघ आणि मी विनंती करेन की सन्माननीय प्रकाश पाटील साहेबांना, सन्माननीय मिठुनदादा पाटील साहेबांना, नारायणभाऊ सदाशिव साहेबांना, सन्माननीय अमितदादा पाटील साहेबांना, रोहिदास पाटील साहेबांना, तर पुनमताई पाटील यांना, भारतीताई कोळी यांना आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ असतो.
तर हरिश्चंद्र कोळी सरांना देखील विनंती आहे. त्याचबरोबर तर सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे मात्र प्रथम पारितोषिक दिले जाईल ग्राम पंचायत प्रीमियर लीग 2022. तर मी विनंती करेन सर्व मान्यवरांना, तर मी विनंती करेन भारतीताई कोळी यांना, पुनमताई पाटील यांना, त्याचबरोबर रोहितदास पाटील साहेबांना, अमिताभ पाटील साहेबांना यांच्या शुभ हस्ते शेवटचं बक्षीस. जे स्वप्न 10 टीम्स ने पाहिलं, परंतु जे स्वप्न आज एका टीमच्या वाट्याला आलं, ती टीम म्हणजे ग्राम पंचायत प्रीमियर लीग मध्ये पाटील पॅन्थर्स प्रजत पाटील सरांचा संघ या टीम मध्ये देखील आपण पाहिलं. पंकेश कोळी होता, साहिल दिवेकर, पाटील पॅन्थर्स पारितोषिक आहे संसंती 40,000 रुपये. तर पारितोषिक दिलं जाते, तर जे स्वप्न या कमिटीने पाहिलं होतं ते स्वप्न आज पूर्ण होतंय. स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून देखील चांगलं कार्य आमच्यापर्यंत पोहोचलं, त्यांचे देखील इथे आभार व्यक्त करीन. आणि जे सर्व घटक आमच्यापर्यंत सोडले होते या स्पर्धे निमित्ताने, त्या सर्व घटकांचं मी इथे मनाच्या आकांक्षाने स्टार टेनिस क्रिकेट.